भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 19 वतीने आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुभेदार गड आला पण सिंह गेला या चित्रपटाच्या विशेष प्रसारणाचे आयोजन गुरुवारी ओरियन मॉल PVR सिनेमागृहात करण्यात आले होते. या ठिकाणी सूर्याजी मालुसरे यांची भूमिका केलेले अभिजित श्वेतचंद्र यांनी भेट दिली असून त्यांचे परेश ठाकूर यांनी स्वागत केले. या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम पाहायला मिळाला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक अनिल भगत, शकुंतला रामशेठ ठाकूर, भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, अर्चना परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, रुचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, अभिषेक पटवर्धन यांच्यासह बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या इथे आयोजित करण्यात आलेला होता. याच्यामध्ये कोणाचाही वाटा असायच्या ऐवजी सर्वाधिक वाटा जर कोणाचा असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आऊसाहेबा जिजाऊ माता यांचा यामध्ये वाटा होता. आपण जर या इथे उभे आहोत, स्वाभिमानाने जर या इथे उभे आहोत, तर नक्की छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांनी जो मार्ग दाखवला, ज्या प्रकारे आपल्याला उभं केलं, त्यामुळेच आजचा हा सोने दिवस हा आपल्याला बघायला भेटत आहे म्हणूनच असं मला वाटतंय. आणि त्यामुळेच त्यांनी जी दिशा आपल्याला दाखवली, जो मार्ग आपल्याला दाखवला, आपल्याला जे स्वाभिमानाने इथे उभा राहायला शिकवलं, आणि त्यामुळेच पुढील काळामध्ये जाऊन आपल्या या सर्व मराठी बांधवांनी ज्या समर्थपणाने इथे उभे राहिले, म्हणून आज या हा महाराष्ट्र हा या देशाचं या इथं नेतृत्व करत आहे. आणि आज सांगा या इथं हा चित्रपटसुद्धा दिग्पाल लांजेकर हे दिग्दर्शक यांनी हा अतिशय सुंदर असा सुभेदार हा चित्रपट या इथे निर्माण केलेला आहे. आणि याचे कास्ट या इथे उपस्थित झालेले आहेत. अभिजितजी आणि त्यांचे सहकारी या इथे उपस्थित झालेले आहेत. मी खरोखर मी आपले आभार व्यक्त करतो की आपण या इथे आलात आणि आम्हा सर्वांच्यासाठी आपण या इथं आपला बहुमोल वेळ दिलात याबद्दल मी आपले आणि त्याचबरोबर या चित्रपटासाठी आपण सर्वजण या इथे आपला वेळ काढून बहुमोल वेळ काढून आपण इथं सर्वजण आलात त्याबद्दल आपले सर्वांचे सुद्धा या इथे मी आभार व्यक्त करतो. तुम्ही इतका भरघोस प्रतिसाद देताय, प्रेम देताय आणि मी बघतोय तर पनवेल मध्ये प्रत्येक शो हाऊसफुल होतोय. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही जे करतोय त्यात तुम्ही तुमचा हातभार लावताय ते बघून खूप आनंद होतोय. त्यामुळे परेश दादांचे मी मनापासून आभार मानतो, तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. कसा वाटला चित्रपट? तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर कळवा. सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, इन्स्टा फेसबुकच्या माध्यमातून असेल आणि सुभेदारच्या पेजला टॅग करा, मला टॅग करा. आणि हा पिक्चर, हा फिल्म, ही हा जो प्रोजेक्ट आहे, हे जे छत्रपतींचे विचार आहेत, ते प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करा. धन्यवाद.